हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवत आहे पिझ्झा. तर त्यासाठी इथे मी पिझ्झा बेस जे आहे ते मी मार्केटचा यूज करत आहे घेतलेला आहे. याच्यासाठी मी ते सॉस घेतलेला आहे. इथे सध्या मी हे पास्ता सॉस आहे. या ठिकाणी पिझ्झा सॉस पण भेटतं, ते यूज करू शकतो. तर सध्या तर हेच यूज करणार आहे मी. त्यासाठी इथे मी थोडेसे वेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत. तुम्ही एनी चॉईस ऑफ वेजिटेबल्स घेऊ शकता. मी इथे कॅप्सिकम, अनियन, थोडेसे कॉर्न, पनीर आणि मशरूम घेतलेले आहेत. पिझ्झा बेक करायला मी इथे ओव्हन 20 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेत आहे. हे पहा, पाहू शकता तुम्ही इथे ओव्हन हे लाल करून दिसते. खाली गरम होत आहे, तोपर्यंत आपण पिझ्झाचं सेट करून घेऊया. पहा, इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. मोजरेला चीज घेतलेली आहे इथे मी. तर चला आपण बनवूयात. हे पहा, आता सगळ्यात अगोदर आपण सॉस लावून घेऊयात. हे पहा, मी सॉस इथे स्प्रेड करून घेतलेला आहे. आता याच्यावर आपण चीज घालूयात. हे पहा, इथे मी चीज स्प्रेड केलेलं आहे. आता आपण वेजिटेबल्स ठेवूया त्याच्यावर. कॅप्सिकम थोडेसे घातलेले आहे, थोडेसे कॉर्न घालते, आता थोडेसे मशरूम घालत आहे. हे पहा, हे पनीर आहे ना, इथे थोडस मी टोस्ट करते. यात थोडस मीठ घालते, थोडस इटालियन हर्ब्स घालते मी, आणि यात थोडेसे चिली फ्लेक्स पण घालते. याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे एकदम प्लेन नाही लागणार आहे. यात तुम्ही थोडस दही पण घालू शकता. हे पहा, मस्त मिक्स करून घेऊयात. आता यात आपण पनीर पण ॲड करूयात. कोणतेही वेजिटेबल्स तुम्ही यूज करू शकता. टोमॅटो वगैरे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही यात घालू शकतो. हे पहा, यावरती सगळं घालून झालेलं आहे. आता थोडंसं मी यावरती चीज घालते. विदाउट चीज म्हणजे पिझ्झाची मजा नाही येत असं मला वाटतं. पण तुम्हाला जसं तुम्हाला चीज आवडतं त्यात तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं चीज मी वरून पण घालते. सी, नाव इट्स रेडी टू बेक. अजूनमध्ये ठेवत आहे मी. अवनचं सेट करून घेऊयात आपण. बेक खूप टाइम सेट करूयात. 350 फॅरनहाइटवर मी 15 मिनिटांचं सेट करत आहे. हे पहा, अवनचं टाइम झालेलं आहे. तर आपण पिझ्झा काढून बघूयात. यासाठी मी आणखीन 10 मिनिट असं एक्स्ट्रा लावले होते. हे पाहू शकता तुम्ही, आपला पिझ्झा मस्तपैकी बनलेला आहे. आता याला कट करून आपण सर्विंगसाठी काढूयात. आता याला आपण कट करून घेऊयात. कोणत्याही शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. पहा, पिझ्झा तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.